नमस्कार ताई, काय विकताय आपण? कालवा। कसला कालवा? ते समुद्राच्या खाडीजवळ असत ते का? खाडीतले समुद्राच्या कडेला असत ते ना? तुम्ही खाली, तुमचं नाव काय? समुद्रात कवड्याची भेटतात, ते मोठी भेटतात। अच्छा अच्छा, हे तुम्ही कुठून आणता? समुद्रातून? खाडीतली। हे छोटी कालवा, तुम्ही खडकातून ते फोडून काढता? हे कसं आहे, म्हणजे किती ग्रॅम आहे आणि तुम्ही ते विकाय बसला आहात? एक पाकिट कितीला? एक पाकिट 100 रुपयाला। अरे वाकी, तुमचं नाव? माझं नाव नवीना तारे। अच्छा, प्रॉपर वेंगुर्लाचे तुम्ही इथले? इकडचे। अच्छा, मग तुम्ही इथे कधी बसता? टायमिंग कसं तुमचं बसायचं? आता आम्ही 6 वाजता आलो, 8 वाजेपर्यंत बसणार। अच्छा, दररोज का? हे ताजेच नाही एकदम, तुम्ही आम्ही ताजेच आणतो। सकाळी किती वाजता काढायला? सकाळी म्हणजे आता दुपारी पाणी सुटतं 2 वाजता, आम्ही 4 वाजता येलो। आदल्या दिवशी आम्ही काढून ठेवतो आणि सकाळची मग फोडतो, संध्याकाळी मग आम्ही भरून घेऊन येतो आणि इथे घेऊन येतो वेंगुर्ला झुलत्या पुलाच्या समोर। पलीकडे एक ताई आहे तिथे आणि तुम्ही एक इथे येऊन विकता। हे जवळजवळ 1/2 किलोचा 2 म्हणजे अर्धा किलो आहे। आपल्याला काय भाव बोलला? 100 रुपयाला 100 रुपयाला 1 पाव, म्हणजे 200 रुपयाचं। अच्छा, अशा पद्धतीने विकता पूर्ण पहिल्यापासून तुम्ही? असं तिघांनी मिळून फोडलेली असं? अच्छा, तिघांनी मिळून फोडले, ग्रुपने काम करा तुम्ही? मग काकी मला सांगा ना, याला एवढं करायला तुम्हाला किती वेळ लागतो? एवढं करा आणि तासभर जातो। तासभर तुम्ही असं वाकून? हो। अरे, खूप मेहनतीचं काम आहे आणि ताई ते बसलेले असतात त्या पूल जवळ। तर तुम्ही इथं कोणी पर्यटक आलं किंवा इथे लोकल आहेत त्यांना सपोर्ट करा। पर्यटक आले तर चांगले पैसे मिळतात, 150 पण मिळतील। हा, अरे चांगली गोष्ट आहे। नाही आले तर 100 रुपयेच मिळेल। 100 रुपये? अच्छा, तर जे कोणी पर्यटक आहे किती ऑनेस्टली ते सांगतात, तुम्ही आले तर की घ्या, काय हरकत नाही, 150 रुपये काय मागणार नाहीये। मला सगळ्या मेहनत खूप लागते। मला सांगा की ह्याचं बनतं काय एक्झॅक्टली? याचं चटणी पण बनतं, सांबार पण बनतं, भाजी। तुम्हाला काय आवडतं? जसं आवडतं तुम्ही काय बनवता? आम्ही जास्त भाजीच बनवतो। कशी बनवता? टोमॅटो, कांदा, वरून खोबरा। अरे, सांगते मी, तोंडाला पाणी येते। अरे, आणि इथे कोणी फिरायला आलं वेंगुर्ला झुलता ब्रिजला, इथे तुम्ही बसता किती वाजता येतो दररोज? आता 5:30ला येतो। 5:30ला येतो, 8 वाजेपर्यंत असतो। इथे कोण बिंदास 100 रुपयाला पर पाऊच, जो वाटला 150 पण द्या तुम्ही, द्यायचं तर 150 पण देऊ शकता, 200 पण देऊ शकता, हरकत नाही। आणि 150 तुम्ही दिलं ना तर त्यांची चेहऱ्याची स्माईल येईल, स्माईल येईल। कारण एक तास लागतं त्यांना पूर्ण वाकून करत होते आणि ते खूप मेहनतीचं काम आहे। तर नक्की सपोर्ट करा, इथल्या लोकांचा हाच एक रोजगार आहे, व्यवसाय रोजगार आहे। हो, आता म्हणजे मासेमारी सध्या कमी आहे, म्हणजे आमची मासेमारी जवळजवळ दिवाळीपर्यंत चालतात व्यवस्थित। नंतर रोजगार आमचा हाच कालवा विकणे। याच्या उघडची गुजराण होती तुमची? आमची स्वतःची वडी आहे, पण कसं आमचं जेमतेम धंदो दिवाळीपर्यंत चालतो, नंतर आम्ही रोजगार याच्यावर भागवतो। नाही मंडळी, नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि या इथे वेंगुर्ला झुलता ब्रिजच्या समोर साई बसतात, त्याच्याकडून घ्या कालवे विकत। आई, तुला शुभेच्छा, धन्यवाद। थँक्यू।